कधी निर्णय घ्यायला कायमच आपला पाय मागे असतो, कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न पडतात की अरे बापरे असं कसं करायचं, किंवा असा निर्णय घ्यायचा असतो का, तिथपासून ते असा निर्णय आपण घेतला तर आपल्याला काय म्हणतील बाकीचे सासरचे माहेरचे मैत्रिणी बहिणी, किती लोक असतात आपल्याला ज्यांना उत्तरं द्यावीशी वाटतात. तर खरंच आपण असे इतके आन्सरेबल असतो का सगळ्यांना? कधीतरी एक आपण स्वतःला केंद्रस्थानी ठेवून काहीतरी आपल्या मनासारखं करू शकतो का? नाही. आणि आपल्या मनासारखं करणं ह्याचा अर्थ प्रत्येक वेळेला बेदरकारपणे वागणं किंवा बेजबाबदारपणे वागणं असा होत नाही. अत्यंत जबाबदारीने सगळ्यांचा विचार करून एक स्त्री तरीही स्वतःसाठी निर्णय घेऊच शकते हे आपल्याला कुठेतरी मान्य करायला हवंय सगळ्यांनी. माझ्या व्यक्तिरेखेविषयी बोलायचं झालं तर आकांक्षा असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे आणि ती साधारण कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणारी, खूप मोठ्या पदावर काम करणारी, भारताचीच नाही तर कदाचित एशिया रिजनची हेड असेल ती. कितपत मोठ्या पदावरती ती काम करते. अविवाहित आहे ती स्वतः, कारण धाकटी बहीण आणि मामा यांची जबाबदारी आपली मानून चालते, त्यामुळे तेच माझं कुटुंब. कदाचित वेळही मिळालेला नाहीये तिला करिअर करण्याच्या सगळ्या ओघामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा मला एक हे वाटतो की जे विचार ती मांडते सिनेमाच्या ओघात, सिनेमा तुम्ही बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईलच की तिच्याकडे प्रचंड मॅच्युरिटी आहे, कारण जग बघितलेलं आहे आणि जग बघितल्यामुळे वेगवेगळी परिस्थिती हँडल केल्यामुळे प्रॉब्लेम्स जे सगळ्यांना भयंकर आकाशा एवढे वाटतात त्यावेळेला ती असं म्हणते की मला ह्यात प्रॉब्लेमच दिसत नाही. एवढी तिची दृष्टी व्यापक झालेली आहे की ओके म्हणजे ह्या ह्याच्यावरती असं असं करता येईल, इतकी सॉर्टेड विचार करून सहज त्याच्यातनं निर्णय घेऊ शकणारी अशी, म्हणजे एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी जो तिने कदाचित ह्या व्यक्तिरेखेने घेतलेला आहे या सिनेमामध्ये. आता ही गोष्ट कशी गुंफली आहे हे तुम्हाला मी सांगणार नाही, पण आणखी महत्वाचा मुद्दा मला त्या कॅरेक्टरच्या संदर्भात असा मांडायचा आहे की तुम्ही जे ट्रेलर बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्यातले जे विचार माझ्या मी जे बोलते त्यातलं जे वाक्य ते बघितल्यावर असं वाटेल की बापरे ह्या बाईचे विचार तरी कसे आहेत नेमके, तर तसं नाही. तिचा पेहराव जो तुम्ही बघाल, मी संपूर्ण सिनेमात साडी नेसून वावरली आहे किंवा घरात असताना साधा हाऊसकोट आपण जशा घालतो तसं सिम्पल राहणारी ती बाई, त्यातून दाखवायचा प्रयत्न एवढाच आहे की विचाराने मॉडर्न असणं आणि पेहरावानी नुसत्या मॉडर्न असणं याच्यामध्ये मूलभूत फरक असतो आणि आपल्याला जो अपेक्षित आहे तो विचारातला मॉडर्नपणा अपेक्षित आहे. आणि केवळ विचार मॉडर्न असले म्हणून त्याला अनुषंगाने आपला तसा पेहरावही झाला पाहिजे का? तर अजिबात नाही. आपल्याला ज्या कम्फर्टेबल वाटतं, आपण जशा छान दिसतो, आपल्याला जे छान कॅरी करता येतं तेच घालावं. विचार करून इथून तुम्ही मॉडर्न नक्की होऊ शकता आणि त्यासाठी हे बदलायची गरज असते, हे बदलायची गरज असतेच असं नाही. हा, तुम्हाला त्याच्यात आनंद मिळत असेल तर तेही जरूर करा, पण माझं कॅरेक्टर कदाचित असं सांगणार आहे की पेहरावावर न जाऊ नका, ती व्यक्ती काय बोलते, तिचे विचार कसे आहेत आणि ती बाकीच्या आपल्या आप्तेष्टांच्या लाईफवरती त्याचा कितपत इन्फ्लुअन्स, त्यांना त्याची कितपत मदत ती करते, की माझे विचार मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची माझ्याकडे असलेली जी शक्ती आहे त्याचा तिच्या जवळच्या माणसांना कसा फायदा होईल, अशा स्वरूपाचं हे कॅरेक्टर आहे. जे हे कॅरेक्टर करताना माझ्यासाठी सगळ्यात मजेची गोष्ट ही होती की ती दिसते आणि ती बोलते ह्याच्यामधला जो डिफरन्स आहे त्यातून हा संदेश नक्की जावा की एखादी बाई आपण फार पटकन टॅग करतो साडी नेसली की काकूबाई म्हणायची पद्धत आहे आपल्याकडे, तर असं काही असायची गरज नसते अजिबात. त्यामुळे ज्या साडी नेसतात त्यांनी आनंदाने ठणकावून साडी नेसा आणि सांगा की साडी नेसली म्हणून मी काकूबाई नाही आहे, साडी नेसली म्हणून माझ्याकडे कुठला डिसिजन घ्यायची कपॅसिटी नाहीये असं प्लीज समजू नका. साडी नेसली किंवा पंजाबी ड्रेस घातला किंवा जीन्स घातली किंवा स्कर्ट घातला, मला आवडतं ते मी घालीन, पण विचारही मी मला आवडेल हवा तसा करीन. आणि आपण बायका कधीच असा म्हणजे आपलं कुटुंब आपल्या जवळची माणसं यांना खिचगंटीत न धरता बेजबाबदारपणे असा विचार आपण करतच नाही कधीच. आणि त्यामुळे अशी धास्ती कोणाला वाटत असेल तर त्याला आपण आपल्या वागणुकीतनंच उत्तर द्यायचं. कथासूत्राला कुठेही धक्का न लावले सगळ्यांचं मुळात खास कौतुक की आम्हाला इथे येईपर्यंत एक आवाज ऐकू आला.
अलीकडे जाऊन मी एक गोष्ट म्हणेन की वर्तमानपत्राशी ते सुद्धा सकाळशी निगडीत बायका आहेत, सकाळी छापून येईपर्यंत ताकद. आणि तुम्ही जितकं बोलले तिघांनी चौघांनी शांतपणे ऐकले म्हणजे किती जातात कुठे ते चार आहेत आपण सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना माझ्या मनापासून नमस्कार.